गझेलो फ्रूट जेली प्रस्तुत झी मराठी संक्रांत क्वीन 2018 आणि न्यूज पार्टनर आहे झी 24 तास. आपल्या या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा या सेंटरला भरपूर प्रतिसाद मिळाला. जवळजवळ 400 महिलांनी इथे ऑडिशन दिलं, त्यामधून 15 जणी आम्ही सिलेक्ट केल्या आणि त्या 15 जणी आज आपल्या समोर परफॉर्म करणार आहेत, त्यांच्या कला दाखवणार आहेत. हे व्यासपीठ त्यांच्या कलांना वाव देण्यासाठीच आहे आणि त्यातूनच एक जण ठरणार आहे संक्रांत क्वीन 2018. ही संक्रांत क्वीन निवडण्यासाठी आपल्याकडे खास जजेस आलेले आहेत. जोरदार टाळ्या होऊ द्यात माधवीसाठी. माधवी, आज कसं वाटतंय तुला औरंगाबादमध्ये येऊन? खूपच छान वाटतंय आणि या सगळ्या कंटेस्टंटना मी बघते आत्ता आणि ही स्पर्धाच मला मुळात खूप आवडली आहे की घरामध्ये काम करणाऱ्या किंवा संसार सांभाळणाऱ्या हाऊसवाईफ ज्या असतात त्यांच्या प्रत्येक स्त्रीमध्ये कशी कला दडलेली असते ती बाहेर पडण्याची संधी इथे झी मराठीने समोर आणली आहे. सो सगळ्या खुश आहेत आणि औरंगाबादमध्ये मी मध्ये मध्ये भेट देत असते पण ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज खास मी इथे आले तुम्हाला सगळ्यांना भेटते. सो आज आपली सेलिब्रिटी जज म्हणून माधवी इथे आलेली आहे आणि आपले जजेस सुद्धा इथे आहेत. मी जजेसना विनंती करते त्यांनी कृपया करून स्टेजवर यावं. सॅड्रिक डिसोजा आणि संगीता खेरनार मॅडम, यांचं एक छोटंसं स्वागत करूयात आणि कार्यक्रमाला पुढे सुरुवात करूया. जजेसना विनंती आहे, तुम्ही प्लीज खाना बनवा. पार्ले मजे लो फ्रूट जेली खा. सुपर, क्या बात आहे, सुपर. थँक्यू सो मच सॅड्रिक. तर मला वाटतं आता आपण सुरुवात करायला हरकत नाही. त्या 15 जणींनाही मी आता इथे स्टेजवर बोलावणार आहे. एरवी घरात धावपळ करणारी ती स्त्री, मुलांच्या मागे पळणारी ती स्त्री आज इथे येणार आहे एका वेगळ्या ढंगात. रॅम्प वॉक करत ती इथे आपल्या समोर येणार आहे. सो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या 15 पार्टिसिपेंट्सचं. मी या घरची राणी, माझ्या राजाला शोभते, सांगेल कामच कोणी सुख असले शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा, रांगडा तो मर्द माझा आभाळाच्या छातीचा, वेडापिसा छंद असा लागला.
आशिक है, हम तो तेरे आशिक है, हम तो तेरे आशिक है, हम तो तेरे आशिक है। आणि मी आता सगळ्या कंटेस्टंटना विनंती करते की तुम्ही आता आज जाऊ शकता। तर जजेसचे रिझल्ट्स आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि यामधलं 10 जणी ज्या पुढच्या राऊंडमध्ये गेलेले आहेत त्यांचे नंबर्स मी आता इथे घेणार आहे। त्यांनी इथे स्टेजवरती येऊन उभं राहायचं आहे। माधवी नंबर्स, नंबर 1, नंबर 3, नंबर 6, नंबर 7, नंबर 8, नंबर 9, नंबर 10, नंबर 13, नंबर 14, नंबर 15, व्हेरी गुड। आलेले आहेत सगळ्या जणी। पार्ले मजेलो फ्रूट जेली घ्या। या 10 जणींची पुढच्या राऊंडमध्ये 10 जणींचं सिलेक्शन झालेलं आहे आणि पुढचा राऊंड आपला आहे टॅलेंट राऊंड। त्या राऊंडमध्ये या प्रत्येक जणींना 2-2 मिनिटाचा अवधी देण्यात येणार आहे। त्यांच्याकडचे कलागुण आपल्यासमोर सादर करणार आहेत आणि त्यातून 5 जणी ज्या सिलेक्ट होणार आहेत त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये जाणार आहेत। तर तुम्ही सगळे तयार आहात परफॉर्मन्ससाठी। तोपर्यंत आपण इथल्याच औरंगाबादमधल्या एका ग्रुपचा, ॲम्स्टर डान्स इन्स्टिट्यूटचा एक भन्नाट परफॉर्मन्स पाहणार आहोत। जोरदार टाळे होऊ दे या ग्रुपसाठी। बघू सिंगापूर भारी, गोरा मॅडम ला नऊवारी नंद घालूया। चला हवायू द्या, चला हवायू द्या, सारा जगभर मराठी हवायू द्या। भरू इमान, बघू जपान, व्हाईट हाऊस आपलं संपान, आफ्रिकेची ही सफारी, कांगारूंची सिडनी न्यारी, आपलं गाणं जणींना पण इथे एक एक करून बोलवणार आहोत। माधवी पुन्हा एकदा स्टेजवर ये। आपण पुढच्या राऊंडला सुरुवात करूया। आता एक एक जण इथे समोर येऊन त्यांची कला दाखवणार आहेत। आता आपल्याकडे इथे चिठ्ठ्या आहेत। पहिली कंटेस्टंट जी आपल्या समोर येणार आहे ती आहे नंबर 8। नंबर 8 ज्वानी ऐन भरात आले, मस्त अंगुरी रात प्याले, मदनाचे रूप सुंदरा, जणू इंद्राची अप्सरा, गुलजार नार देखणी, नखरे लटक चांदणी। फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा गुलखंद खिलवा, मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इष्टाचा गुलखंद खिलवा। अन इश्काचा गुलकंद
फिरतीच्या झुल्यात झुलवा, राय फिरतीच्या झुल्यात झुलवा, आलकिष्टाचा गुलकंद खिलवा. पुढचा नंबर आहे एक नंबर. आई ए आई, गुड मॉर्निंग आई. आई आज रविवार आहे, ये ना जरा माझ्याजवळ बस ना. आई कुठे गेली ही? आज रविवार असून देखील मला घरात एकटीला सोडून गेली. असंच असतं बाबा, तरी काल मी तिला बजावलं होतं मला सोडून जाऊ नकोस, तरी गेली. मी ना आमच्या बिल्डिंगमध्ये एक बॅनर लावणार आहे, आमच्या आईबाबांना घरात दाखवा आणि बक्षीस मिळवा. हां तरीच मी म्हटलं अजून चिठ्ठी कशी दिसत नाही, मला माहिती आहे या चिठ्ठीत काय असणार आहे. बाळा टेबलावर खाऊ ठेवलाय तो खाऊन घे, फ्रीजमध्ये ज्यूस ठेवलाय ते पिऊन घे, होमवर्क पूर्ण कर आणि आम्ही लवकर परत येतो. कंटाळा आलास ना तर टी व्ही बघ, तेच असणार आहे. कंटाळा आला मला हे रोज रोज वाचून वाचून. मी आई आल्याशिवाय काही खाणारही नाही आहे आणि होमवर्कही करणार नाही. एवढ्या सकाळी उठल्या उठल्या कोणी होमवर्क करतं का? मी असं करते टी व्हीच बघते. ए वाव सानिया काय सॉलिड खेळते ती, टपक टपक वाव. अर हे हायलाइट्सही आत्ताच बंद व्हायला होते, शी मी दुसरंच लावते. ए काहीही दाखवतात हं. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आंबेवाडी गावामध्ये तीव्र दुष्काळ पडल्यामुळे या गावकऱ्यांनी शेवटचा पर्याय म्हणून या गावात बेडूक आणि बेडकीचं लग्न लावायचं ठरवलं आहे. तर याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कोमल. हॅलो कोमल. कोमल हां हां हो हो. आज औरंगाबाद जिल्ह्यातील आंबेवाडी या गावामध्ये आपण पाहू शकाल की गावकऱ्यांनी बेडूक आणि बेडकीचं लग्न लावायचं ठरवलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहाल मोठा मंडप घालण्यात आलेला आहे. या ठिकाणी वऱ्हाडी मंडळींची धावपळ सुरू आहे आणि या ठिकाणी सर्व महिला नटून थटून बसलेल्या आहेत. तर या ठिकाणी आचारी मस्त मस्त पदार्थ बनवण्यात व्यग्र आहेत. पुढचा नंबर आहे 15 नंबर. पुढची पार्टिसिपेंट आहे 7 नंबर. अंग थर थर लग नजरे न बाई भावन तुमची नजर सादी नाही. अंग थर थर लग नजरे न बाई
तरी बगल कोणी तरी पाऊन बगल कोणी तरी हमी नाही जा हमी नाही जा होतो आणि मननाचा मोराबानी सांग तुला बघू कस मेघ चोरावानी मेघ चोरावानी मेघ चोरावानी फ्रूट जेली प्रस्तुत झी मराठी संक्रांत क्वीन 2018 न्यूज पार्टनर झी 24 तास आणि प्रिंट पार्टनर दिव्य मराठी. पुढचा परफॉर्मर आहे 10 नंबर.
पुढचा परफॉर्मर आहे 3 नंबर. हसीना सुल्फा वाली जाने जहां ढूंढती है काफिर आंखें किसका निशान. हसीना सुल्फा वाली जाने जहां ढूंढती है काफिर आंखें किसका निशान. महफिल महफिल ऐ शमा फिरती हो कहां. महफिल महफिल ऐ शमा फिरती हो कहां. वो अनजाना नंबर. Yeah.
आपली शेवटची परफॉर्मर, शेवटचा नंबर राहिला आहे नंबर 6, 6 नंबर. मी एक निसर्ग चित्र करते आणि त्याच्यासाठी मी हे बॅकग्राऊंड तयार करून आणलेलं आहे. हे फक्त बोटांच्या सहाय्याने तयार करायचे. आता घरीच पोळी भाजी. आधी ही मागे मागे फिरायची, आता मी करतो हाजी हाजी. झाला झूट मूट हसण्याचा मेकअप, तुझ माझ ब्रेकअप ब्रेकअप, तुझ माझ ब्रेकअप ब्रेकअप. सिरियसली तुझ माझ ब्रेकअप ब्रेकअप, तुझ माझ ब्रेकअप. आणि आपली वेळ संपलेली आहे. मजेलो फ्रूट जेली प्रस्तुत झी मराठी संक्रांत क्वीन 2018, न्यूज पार्टनर झी 24 तास आणि प्रिंट पार्टनर दिव्य मराठी. 10 जणींचे परफॉर्मन्स झाले आणि त्यापैकी कोण 5 जणी सिलेक्ट झालेले आहेत त्याचा रिझल्ट माझ्याकडे आलेला आहे. मी 5ही जणींचे नंबर अनाऊन्स करणार आहे. त्या 5ही जणींनी इथे स्टेजवर येऊन उभं राहायचं आहे. पहिला नंबर आहे 9 नंबर, 6 नंबर, 1 नंबर, नंबर 7 आणि शेवटचा नंबर आहे 10 नंबर. आता या 5 जणी पुढच्या राऊंडमध्ये गेलेल्या आहेत, त्यापैकी 3ही जणी शेवटच्या राऊंडपर्यंत पोहोचणार आहेत. तर आपापल्या यजमानांना तुम्ही बोलवायचं आहे स्टेजवर. यांच्याबरोबर आपण एक धमाल गेम खेळणार आहोत. गेमला सुरुवात करूयात आपण. तुम्ही हा ही सगळे खातो लग्नाचा हा पेढा, पेढा होतो तोच तोच मग पाऊल पडतो टेढा, मग इकडे तिकडे ही बघती बघ उचल खाती नजरा, अन बायको पेक्षा खुलून दिसतो शेजारणी वर गजरा, कधी मदतीची कधी गप्पांची हा शोध शोधतो संधी, बाहेर असतो वाघ घरी हा बायकोचा हो नंदी, खुल्लम खुल्ला बोलू कसं ही तो छोटा प्रॉब्लेम है पण मनातल्या मनात गुपचुप. हम तो तेरे आशिक है, 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 हम तो तेरे आशिक है. तर साईडने मी मोजायला सुरुवात करते. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 पट्ट्या लावल्या आहेत. जोरदार टाळ्या. 1, 2, 3, 4, 5
सहा सात आठ नऊ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, नऊ आणि आठ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, म्हणजे नंबर सात, नंबर सहा आणि नंबर नऊ या तिघी जणी पुढच्या राऊंडमध्ये गेलेले आहेत. जोरदार टाळ्या होत्या याच्यासाठी. या तीन फायनलिस्ट आपल्याकडे आहेत, यातनं एक ठरणार आहे संक्रांत क्वीन, औरंगाबादची संक्रांत क्वीन. ती कोण असणार आहे हे आपल्याला लवकरच कळेल. आता पुढचा राऊंड आपला आहे प्रश्न उत्तरांचा राऊंड. जजेस तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत, त्यांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत आणि ज्यांची उत्तरं आवडतील त्यावरती जजेस निर्णय ठरवतील. माधवी, मी पुन्हा एकदा तुला विनंती करते की तू प्लीज स्टेजवर यावंस. पहिला प्रश्न, तुम्ही जर राधिकाच्या जागी असता तर तुमच्या नवऱ्याला तुम्ही सोडलं असतं का? सोडलं असतं की तुमच्या बिझनेसच्या माध्यमातून स्वतःचं विश्व तयार केलं असतं? मी बिझनेसच्या माध्यमातून स्वतःचं विश्व तयार केलं असतं. मी पण जसं आता मी पण सर्व्हिस करते, मी पण माझं एक वेगळं आयुष्य तयार केलेलं आहे, माझं एक वेगळं विश्व आहे. त्याच हिशोबाने मी त्याच्या पाठीमागे जाऊन मी माझं विश्व तयार केलं असतं. गुरुनाथ जसं कॅरेक्टर दाखवलंय तसा जर जसं तसे जर तुमचे मिस्टर असते तर त्यांना धडा शिकवावा असं वाटलं नसतं तुम्हाला? धडा तर चांगला शिकवला असता, त्यासाठी काय केलं असतं? पण धडा तो जी पदवी आहे त्या पदवीपेक्षा उच्च जाऊन मग नंतर धडा शिकवला असता. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे नंबर सहा साठी. शीतल सारखं तुम्ही पोलीस किंवा सैनिकाशी लग्न केलं असतं का? हो केलं असतं ना, नक्कीच केलं असतं. आणि समजा त्यांच्याशी लग्न केल्यानंतर, आता पोलीस आणि सैनिकाची ड्युटी कशी असते तुम्हाला माहिती आहे, अशा वेळेला नवरा ज्या वेळेला खूप वेळा बाहेर असतो म्हणा किंवा कधीही जातो, सणवार वगैरे सेलिब्रेट करता येत नाहीत, अशा वेळेला तुमची मनस्थिती काय असते आणि तुम्ही काय तक्रार केली असती त्यांच्याकडे, की तक्रारच केली नसती? मला त्या गोष्टीची सवय आहे कारण की माझा नवरा हा चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि तो पण वेळी अवेळी घराबाहेर असतो, त्याला पण यायला कधी उशीर होतो, सणवार वगैरे असं काहीही साजरे करायची कधी कधी जमत नाही. तर मी तक्रार अशी केली नसती त्याच्याशी, त्याच्याकडे कधी पण, मी उलट त्याला पाठिंबाच दिला असतो. आता तिसरा प्रश्न आहे सात नंबर साठी. हम तो तेरे आशिक है मधला या सिरियल मधला संग्राम माहितीये तुला? हो, आणि पुष्की ही माहितीये? हो माहितीये. कुठला मुलगा तुला आवडेल म्हणजे नवरा म्हणून, संग्राम की पुष्की? आपल्या वाईफला एवढा सपोर्ट करतो आणि ती थकलेली असेल तर तिच्यासाठी म्हणजे एकदम केअर करतो तिची. असे सहसा नसतात नवरे, ते स्वतः थकून आले तर आपण त्यांच्या पुढे पुढे करायचं, पण आपण जर थकून आलो तर हे चल मला हे दे ग ते दे ग. आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे जो मी तुम्हाला विचारणार आहे, तिघींसाठी ही कॉमन प्रश्न आहे, विचार करून उत्तर द्या. आपण या समाजात राहतो, या समाजाचे आपण ऋणी आहोत, तर या समाजासाठी तुम्हाला काय करायला आवडेल किंवा तुम्ही काय करता? मी बेसिकली काउन्सिलिंगसारखा जॉब करते, तर त्यामुळे मी जे बघितलं आहे या समाजामध्ये, खूपसे विचार जे आहेत लोकांचे ते एका वेगळ्याच लेवलवर गेलेले आहेत. त्यांना आपण कुठे आहोत, काय आहोत, आपण काय करायला पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या गोष्टीची समजच सध्या राहिलेली नाही आहे, किंवा समज म्हणण्यापेक्षा ते विसरून गेलेले आहेत. त्याच्यामुळे मला असं काउन्सिलिंग करता करता मला सगळ्यांपर्यंत पोचायचं आहे की आपण एक ॲक्च्युली चांगलं आयुष्य कसं जगू शकतो. मला शिकवायची आवड आहे. मी जेव्हा माझ्या मुलांना घरी शिकवत असते तर तेव्हा मला असं वाटतं की मी ज्यांना गरज आहे, जे शिकवणी वगैरे लावू शकत नाहीत, गरीब मुलं असतात, तर त्यांना शिकवावं आणि त्यांना अजून पुढे कुठले चान्सेस अवेलेबल आहेत किंवा कुठल्या परीक्षा त्यांनी दिल्या पाहिजेत वगैरे ह्याच्याविषयी सांगावं असं मला वाटतं. या म्हणजे भरपूर अशी खेडी गावं आहेत की ज्यामध्ये मुलींना पुढे जाण्यासाठी चान्स मिळत नाही किंवा स्कोप नाही आहे, किंवा आजूबाजूंची मेंटॅलिटी अशी आहे की आपली मुलगी घराबाहेर गेली सात नंतर तर ते काय विचार करतील, किंवा तिने लेगीज टॉप घातला किंवा जीन्स घातली त्यावर त्यांचं मत काय असतं, की शेजारचे काय म्हणतील, आपल्या मुलीसाठी काहीतरी करायचं आहे प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं,
पण शेजारचे काय म्हणतील या म्हणजे विचारानेच ते त्यांना मागे ठेवतात. कोणी काही म्हणू दे पण आपली मुलगी पुढे गेली पाहिजे, ती शिकली पाहिजे, प्रगत झाली पाहिजे, हा आपण आपल्या मनाशी निश्चय करावा. तिन्ही मैत्रिणींचे प्रश्न उत्तर झालेले आहेत आणि खूप छान उत्तर दिलेत यांनी. तीन फायनलिस्ट पैकी कोण होणार आहे आजची औरंगाबादची संक्रांत क्वीन हे आपल्याला लगेचच कळेल. मी जजेसना विनंती करते त्यांनी कृपया करून स्टेजवर यावं. जोरदार टाळ्या जजेससाठी. तिघींपैकी सेकंड रनर अप आहे कामाक्षी सोनावणे. फर्स्ट रनर अप आहे राधा दंडे. सहा नंबर. आणि अर्थातच आपली आजची श्रावण क्वीन आहे 9 नंबर सायली तापडिया. मी दोघींनाही विनंती करते दोघींनी स्टेजवर यावं. आणि आपली आजची संक्रांत क्वीन औरंगाबादची संक्रांत क्वीन 9 नंबर सायली तापडिया. ग्राउंड आणि पैठणी. अशा प्रकारे पार्ले मजेलो फ्रूट जेली प्रस्तुत झी मराठी संक्रांत क्वीन 2018. न्यूज पार्टनर झी 24 तास, प्रिंट पार्टनर दिव्य मराठी. हा कार्यक्रम इथेच संपन्न होतो. थँक्यू सो मच. पार्ले मजेलो फ्रूट जेली हे वापरून एक छानसा उखाणा घ्यायचा आहे. संक्रांत क्वीनच्या तयारीसाठी आम्ही खूप धडपड केली. मी आणि सूरज आम्ही दोघं मिळून खाऊ आता पार्ले मजेलो फ्रूट जेली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.